नमस्कार विद्यार्थी मित्रांनो इयत्ता पाचवी शिष्यवृत्ती बुद्धिमत्ता तासिकेमध्ये आपण सर्वांचे स्वागत आहे आज आपण कुट प्रश्न या घटकातील कोडे हा उपघटक अभ्यासणार आहोत यावर आधारित काही प्रश्न आता आपण येथे पाहूया सोबतच्या आकृतीत प्रश्नचिन्हाच्या जागी कोणती संख्या येईल चार चार चौसष्ट पाच पाच प्रश्नचिन्ह दहा आठ एकशे चव्वेचाळीस येथे चार अधिक चार आठ आठचा वर्ग चौसष्ट होतात पाच अधिक पाच दहा दहाचा वर्ग शंभर पर्यायामध्ये दिलेलं आहे परंतु पहिल्या दोन आडव्या ओळीतील जो काही क्रम आहे तो खाली आहे का तोही आपल्याला येथे पडताळून पाहावं लागणार आहे दहा अधिक आठ अठरा अठराचा वर्ग तीनशे चोवीस येथे एकशे चव्वेचाळीस दिलेलं आहे त्यामुळे येथे हा नियम बसत नाही सर्वात प्रथम आता आपल्याला पहिल्या स्तंभातील क्रम पाहूया चार अधिक चार गुणिले आठ असं करून पाहूया चार अधिक चार आठ आठ गुणिले आठ बरोबर चौसष्ट होतात त्याच पद्धतीने दहा अधिक आठ गुणिले आठ दहा अधिक आठ अठरा अठरा गुणिले आठ एकशे चव्वेचाळीस त्याच पद्धतीने मग पाच अधिक पाच गुणिले आठ पाच अधिक पाच दहा दहा गुणिले आठ ऐंशी पर्याय क्रमांक दोन हे आपलं अचूक उत्तर आहे चौतीस एकशे चव्वेचाळीस बारा प्रश्नचिन्ह दोनशे पंचवीस पंधरा बेचाळीस चौसष्ट आठ मधला उभा स्तंभ जो आहे या मधल्या उभ्या स्तंभामध्ये सर्व वर्ग संख्या आलेल्या आहेत बाराचा वर्ग एकशे चव्वेचाळीस पंधराचा वर्ग दोनशे पंचवीस आठचा चा वर्ग चौसष्ट परंतु पहिला उभा स्तंभ जो आहे या उभ्या स्तंभातील असणारी संख्यांचा आपल्याला इथे संबंध पाहायचा आहे या ठिकाणी पहिल्या स्तंभाचा जर विचार जर केला तर तेथे चौतीस ही संख्या आहे आणि या चौतीस या संख्येमध्ये असणारे अंक आहे तीन आणि चार यांचा गुणाकार करून पाहूया तीन गुणिले चार बरोबर बारा आणि यांचा गुणाकार शेवटच्या स्तंभामध्ये दिलेला आपल्याला दिसतोय त्याच पद्धतीने इथे पाहिलं तर बेचाळीस यामध्ये असणारे अंक आहेत चार आणि दोन चार गुणिले दोन बरोबर आठ दिलेला आहे त्याच पद्धतीने आता आपल्याला शेवटचा जो स्तंभ आहे त्या स्तंभातील मधल्या स्तंभातील शेवटचा अंक आहे पंधरा आता पंधरा ही संख्या आहे आणि अशाच संख्या शोधायची आहे की त्या संख्यांमधील अंकांचा गुणाकार पंधरा आला पाहिजे पर्यायामध्ये पाहूया आपण सत्तावन्न पाच आणि सात हे अंक आहेत पाच सत पस्तीस पुढचा पर्यायमध्ये अठ्याहत्तर सातेआठे छप्पन पर्याय क्रमांक तीन तिना पाच पंधरा म्हणजेच प्रश्नचिन्हाच्या जागी जा पस्तीस ही संख्या येते पर्याय क्रमांक तीन पस्तीस हे आपलं अचूक उत्तर आहे पाच चार प्रश्नचिन्ह दोन सात तीन एकोणतीस पासष्ट नव्वद अशा पद्धतीचा हा क्रम आहे आडव्या स्तंभाचा जर विचार जर केला तर दोन सात तीन यामध्ये कुठला नियम आपल्याला दिसत नाही आता उभ्या स्तंभाचा येथे विचार करूया पाच दोन एकोणतीस येथे पाचचा वर्ग पंचवीस दोनचा वर्ग चार पाचचा वर्ग पंचवीस पंचवीस अधिक चार एकोणतीस अशा पद्धतीने आपल्याला एकोणतीस ही संख्या मिळालेली आहे तशाच पद्धतीने मग चारचा वर्ग सोळा सातचा वर्ग एकोणपन्नास सोळा अधिक एकोणपन्नास पासष्ट त्याच पद्धतीने तीनचा वर्ग नऊ नव्वद ही संख्या येण्यासाठी एक्क्याऐंशी अधिक नऊ नौ, नव्वद होतात मग एक्क्याऐंशी ही जी संख्या है या एक या आहे या एक्क्याऐंशी या संख्येचं वर्ग मूळ नऊ आहे म्हणजेच प्रश्नचिन्हाच्या जागी नऊ ही संख्या येईल एक्क्याऐंशी नऊचा वर्ग एक्क्याऐंशी एक्क्याऐंशी अधिक नऊ बरोबर पर नव्वद पर्याय क्रमांक तीन नऊ हे आपलं अचूक उत्तर आहे सात एकवीस सहा बारा बेचाळीस सात अठरा प्रश्नचिन्ह आठ येथे पहिला स्तंभ पाहूया आणि शेवटचा स्तंभ यामध्ये सात आणि सहा हे अंक जर पाहिले यांचा गुणाकार करून पाहूया सात गुणिले सहा बरोबर बेचाळीस बेचाळीस भागिले दोन एकवीस होतात म्हणजे आपल्याला येथे मधल्या स्तंभातील अंक मिळालेला आहे त्याच पद्धतीने मग बारा गुणिले सात बारा गुणिले सात चौऱ्याऐंशी होतात चौऱ्याऐंशी भागिले दोन बरोबर बेचाळीस तोच नियम आता आपल्याला शेवटी लावायचा आहे अठरा गुणिले आठ अठरा गुणिले आठ एकशे चव्वेचाळीस एकशे चव्वेचाळीस भागिले दोन बरोबर बहात्तर प्रश्नचिन्हाच्या जागी बहात्तर ही संख्या येईल पर्याय क्रमांक चार हे आपलं अचूक उत्तर आहे आठ चोवीस चार सात वीस तीन नऊ प्रश्नचिन्ह पाच आठ चोवीस चार यामध्ये जर पाहिलं तर आडव्या स्तंभाचा जर विचार जर केला तर पहिल्या स्तंभातील अंक आहे आठ आणि शेवटच्या स्तंभातील अंक आहे चार यांची बेरीज करून पाहूया आठ अधिक चार बारा आणि बारा गुणिले दोन बाराची ची दुप्पट चोवीस होते त्याच पद्धतीने मग सात अधिक तीन दहा दहा गुणिले दोन वीस त्याच पद्धतीने मग नऊ अधिक पाच चौदा आणि चौदा गुणिले दोन अठ्ठावीस पर्याय क्रमांक चार अठ्ठावीस हे आपलं अचूक उत्तर आहे सोबतच्या आकृतीत प्रश्नचिन्हाच्या जागी कोणती संख्या येईल एकतीस त्रेचाळीस सदुसष्ट त्रेपन्न प्रश्नचिन्ह सदोतीस एक्केचाळीस एकसष्ट सत्तेचाळीस या संख्या वाचन केल्यानंतर लक्षात येतंय की या सर्व संख्या मूळ संख्या आहेत या सर्व मूळ संख्या आपण चढथ्या क्रमाने मांडून घेऊया मांडून घेतलेल्या आहेत एकतीस सदोतीस एक्केचाळीस त्रेचाळीस या सर्व लगतच्या मूळ संख्या आहेत एकतीस नंतर सदोतीस ही मूळ संख्या येते सदोतीस नंतर एक्केचाळीस एक्केचाळीस नंतर त्रेचाळीस त्रेचाळीस नंतर सत्तेचाळीस सत्तेचाळीस नंतर त्रेपन्न त्रेपन्न नंतर येणारी मूळ संख्या आहे एकोणसाठ आणि येथे एकोणसाठ ही प्रश्नचिन्हाच्या जागी असणारी मूळ संख्या आपल्याला येथे मिळते पर्याय क्रमांक तीन एकोणसाठ हे आपलं अचूक उत्तर आहे विद्यार्थी मित्रांनो या व्हिडिओच्या खाली असणारे जे काही प्रश्न आहेत ते प्रश्न तुम्ही सोडवायचे आहेत धन्यवाद